इतकी खोड आहे आईला इतकी तिप दिसते अशी फक्त. पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबाळ का मर ना का दुसरीची घर बिकडे ती ऐ ऐ. जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार कशावर लिह. ज्याचा त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ते मिरचीला गेलंय तिकट झालंय काल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलंय गोड झालंय पाण्याचा काय दोष आहे. आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले काही दहाव्याला गेले काही म्हाताऱ्याला गेले गेले कुंभाराचा काय दोष आहे. ज्याचा त्याचा प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलायला निघाले पुरीचं. मारा 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींची आई आणि पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळन ना तिने सुना आल्यो. मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणती प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई. जम्बूक करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो पोरे आहे ना महाराज कोणा बोलू न देत नाही. बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस. असंच म्हणायचा तो हा बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरो ती का जिला सुन नाही ना ये कैवी ती तिथल्या कळ्याच फोडू दी ती नुसत्या कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची माझ्या डोळ्या देखत आणा अंग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशागात सुन आली का ज्येष्ठ त्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले ना ती म्हणते यंदा नाही दिवाळीनंतर पाहू पहिली नच एवढी जिरावली. माझी भाषा नाही मी वव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत येणार. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाणा. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का हाताने इज्जत घालायची संसार एवढा नेट लावून काय करायचा काय मागच्याला घे नाही. आता हे मी तीन करतो रोज हलक्या हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो. तीन तर असे मग माझे नुसते माईकला लागू लागू होत चढली वारा नुसता म्हणजे माईकला लागू लागू होतच गेले. नुसती होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून 7 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज तीन गाव हिंडायचा चांगला नादावर होता बाहेर यांना काय केलं. नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय माहिती तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कॉटरचा त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंगत नाही घालायची या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू वण्या टाचायचं आपण पाणी मारून दूध इकायचं नाही या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. काय आला कामवायची काय काम व्हायचं काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बस. पोरे म्हणणार असं का केलं भाऊ मी पेरलं एक उतारलं दुसरं आता मला मशगतही करायची नाही वावरच खाट ठेवायचं तुला काय करायचं कमीत बसायची या देवानी कमी महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबल ती बाई काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलो आता काय माझ्या जगण्यात मजा आहे येतेच त्यांच्या संगल नवरा जळवतून ती आगी कवडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची
चिंगाट गरगाठील ती. कोण मारा तर कोणच्यासाठी मारा झाकली. अय फक्त म्हणायला आहे. कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या. त्याला दोन पोर असावं गोजीरवाणी आणि दोन चार दिवस व्हावं बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोर खेळा त्या अंगणात. आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालाय काय चालाय तू म्हणतो काय चालायचं वाटून झालं परपंचाच. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं मान यायला लागत होत तिल नव्हतं यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहित आहे. त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करून पण या निकोणला आहे मला. मग यांची आई त्याची मावशी होईन का. अरे लबाड जनता आहे मला. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख गाव प्रचाराला अख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आलो कार्यकर्तेच गायब. मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली पाच पाच आणि पाच दहा. या दहा जणांना अकरा शत्रू आहेत. बाहेरून पाच आतून सहा. बाहेरचे पाच शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले सहा काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. सांग पाच अकरा अकरा दहा एकवीस. किती राहिले मोजा बरं का आता ध्यानात ठेवा. छत्तीस करायचे एकवीस आले. आता शिल्लक किती राहिले पंधरा. पंच प्राण पंचमहाभूत आणि पंच तत्व पाच त्रिक पंधरा. पंधरा एकवीस छत्तीस. छत्तीस गुणिले तीन एकशे आठ. मग माळीत म्हणी एकशे आठ येत का पुन्हा भुकायचं नाही. माळीत म्हणी एकशे आठच का. तीन कारण. हरिपंथात हरी हरी शब्द आहे एकशे आठ वेळा. जगात तीर्थ आहेत एकशे आठ. आणि जगामध्ये तत्व छत्तीस. तत्वाचं शरीर आहे आणि या शरीर तत्वाचं त्याला पृथ्वी आली आप आला तेज आला वायू आलं व्यान आलं आकाश आलं पंचविषय आले पंच प्राण आले हे सगळं मिळून छत्तीस झाले. छत्तीस गुणिले तीन गुण छत्तीस त्रिक एकशे आठ. माळीत म्हणी एकशे आठ. हरी हरी शब्द एकशे आठ. माळीत म्हणे एकशे आठ. जगत तीर्थ आठ आठ. मग टाळकरी मंडळी पांडुरंगाच्या आरतीची पहिली ओळ काय. डोकं खाजवायचं कीर्तनाला. डोकं खाजल तर जमल. युगे अठ्ठावीस. आता अठ्ठावीस युग झालीच नाही तर तुम्ही आणली कुठून. खाजवा डोकं आता थोडा ताण द्या डोक्याला. युग आतापर्यंत झाली चार. त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुग कलियुग. युग सांगतो प्रत्येकाची. एक पहिला युग त्रेतायुग त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुग कलियुग. एका युगामध्ये यज्ञाने देव भेटायचा. एका युगामध्ये साधनेने देव भेटायचा. एका युगाने तपश्चर्याने देव भेटायचा. एका युगात नामस्मरणाने देव भेटतो. ते युग कोणतं कलियुग. कलियुगाला जप तप करायची काही गरज नाही. चला एका युगामध्ये बामणाला बोलून दान द्यायचे बोलून द्यायचे घे बा. एका एका यज्ञ एका कुळात म्हणजे एका युगात ब्राह्मणाला बोलून दान द्यायचे. एका युगात ब्राह्मणाच्या घरी नेऊन द्यायचे. एका वेळेस ब्राह्मण भेटलं तर द्यायचे आणि एका युगात ब्राह्मणाच्या दानात टक्केवारी. कलियुग. आता कलियुगामध्ये काय. चला पुढं. एका युगात शंभर टक्के पुण्य. एका युगात शंभर टक्के पुण्य. एका युगात पंच्याहत्तर टक्के पुण्य. पन्नास पन्नास टक्के पुण्य पन्नास टक्के पाप. एका युगात पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप. आणि सध्याच्या युगात पंच्याहत्तर टक्के पाप आणि पंचवीस टक्के पुण्य. टक्केवारी सगळं. आता ह्या युगात पंच्याहत्तर टक्के आपल्या युगात पंच्याहत्तर टक्के पाप आणि पंचवीस टक्के पुण्य. आणि त्या पंचवीस टक्के पुण्यावर पंच्याहत्तर जगात. जस नवरा बायको बायको नवरा बायको पोरगा पोरगी माणसं घरात चार. त्यांना बाजरी झा लागते वर्षाला दोन पोते. त्यांनी कमवली आठ पोते. सहा पोत्याचं करायचं काय. उत्तर ऐका.
शेतकरी नवरा बायकोला बाजरी लागते दोन पोते, वर्षाला दोन पोते लागते, त्यांनी कमवले आठ पोते, मग ते सहा पोते कुणाला? जे बाकीचं कमाल शिल्लक आहे, जे आऊ थाकीत नाही पण खात आहे, त्याला अन्नाची गरज आहे, मग त्याला ती सहा पोते बाजरी द्यायची, म्हणजे या दोघांनी कष्ट करायचे आणि सहा लोक पोसायचे, तस 25 जणांनी पुण्य करायचं आणि 75 पापी पोसायचे, माता जेवढे 75 पापी, 75% जे पापी लोक आहेत ते कुणाच्या पुण्यावर आहे? त्या 25 जणांच्या. आता त्या 25 जणांचं जे पुण्य आहे ते आत्ताच आहे का मागच आहे? गोठळाय थोडा, आत्ताच नाही येते, मागच आहे. आता मागचं पुण्य जेव्हा संपल, जसं मागचं पुण्य जेव्हा संपल तेव्हा त्याचाही वाटला होईल. पुरावा 9 अध्याय. मग तया पुण्याची पावती सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका. ज्ञानच देव, देवच ज्ञान. आता आपण म्हणतो ज्ञान ज्ञान ज्ञान, ज्ञानच नाही. शाळेतलं सोडा, शाळेतल्या ज्ञानाचं सोडा, शाळेतल्या ज्ञानाला काय किंमत आहे? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाब लिवानी शाळा उतरल्या, बाब लिवानी कोणी बी दोन पत्र्याच्या खोल्या बांधा आणि एक गाडी घ्या आणा पोर, लोकांनी पोर आणायची कुठून? तुम्ही राहिले शाळा काढीत, लोकांनी पोर आणायची कुठून? कुठून आणायचे? जेव्हा लोकांना 5-5 पोर होतं तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोर बंद झाले तर तुम्हाला उतारला, कुठून आणायची पोर लोकांनी? बरं, लोकांना पोर होतील कश काय? ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायको करायच्या मूड मध्ये त्यांना बायका देती नाही, लोक करणार काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं पोरग होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या रेंज मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही, आणि शाळा काढल्याशिवाय तर म्हणजे तुम्ही नक्की लोक काय करता? असं असं झालं तसं नाही, ते त्याला उत्तर पा कस आहे? ज्ञानच वेगळं आहे आणि देव वेगळं आहे असं नाही, ज्ञानच देव आहे. तसं एका मिनिटात सांगतो. आता टाळकरी बिळकरी मालकरी मंडळी पखोदे बिखोदे गायकवाद महाराज विराज मंडळी, राम, रामाच्या बापाचं नाव काय? सावध राहायचं बरं का, परत गोठळा करा. रामाच्या बापाचं नाव दशरथ. दश म्हणजे किती आहे? महिला मंडळ. दश म्हणजे किती? तुम्हाला एका मिनिटात रामायण सांगतो, तुम्ही एका मिनिटात. रामाच्या बापाचं नाव काय? दशरथ. दश म्हणजे किती आहे? 10. इथून वर इंद्रिय किती आहे? 5. आणि इथून खाली किती आहे? 5. 5 आणि 5 म्हणजे दशरथ. दशरथ हाच दशरथ. एका जागेवर पुंगवतो तुम्हाला 2 मिनिटात. काय झालंय? काय झालंय? शेतकरी माणूस, शेळ्या पाळणारी माणसं पाळ, शेळ्या पाळणारी शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून त्याला आळापणी घालते, पण आळापणी घालताना असं घालतंय ते फडक्याला शेण चुळीतय आणि सडाचं तोंड पॅक करतय. ही कोणत्या ग्रंथातली ओवी आहे? खाजवा डोकं तुम्ही 2 मिनिटं. शेतकऱ्याच्या शेळीचं बकरू पिऊ नाही म्हणून शेतकरी शेळीला आळापणी घालते. आळापणी, आळापणी घालते म्हणजे फडक्याला शेण चुळीते आणि सडाचं तोंड पॅक करते. ही ओवी भागवतात आहे का ज्ञानेश्वरीत आहे का गाथ्यात आहे? ही ओवी शेतकऱ्याच्या गाथ्यात आहे. शेतकऱ्याचा गाथा कोणाला सापडणार नाही. काही काही शेतकरी त्याच्या पुढचे त्याच्यात काटा घालते. बकरू प्यायला सुटलं का असं मूड मध्ये जातं ते नागपुडीत काटा मरण तर दूध प्यायला नाही. आता ह्या ज्या ओव्या आहेत या वाचायच्या नसत्यात. आता फक्त एका मिनिटात रामायण जरा फास्ट आहे, थोडं घुसल तेवढं डोक्यात घ्या. रामाच्या बापाचं नाव दशरथ. दश ए, दश म्हणजे 10. मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 5 5 हा दशरथ. आता दशरथाला राण्या बोला पटकन, हजरी पटापट बोला. दशरथाला राण्या 3, कौशल्या सुमित्रा कैकेयी. झालं? प्रकृतीला 3 गुण, रजगुण तमगुण सत्वगुण. जागेवर उत्तर त्याला. आता जसे त्याला पोर मामला, जसे त्याला पोर 4, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अंतकरणाला कप्पे 4, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. झाले 4, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतकरणाला कप्पे 4, दशरथाला पोर 4, प्रकृतीला गुण 3, दशरथाला राण्या
तीन असं फायनल करून घ्यायचं. इंद्रिय दहा. बरं, त्याच्यात पहिला वाण असला कोण गेला? राम. त्याच्याबरोबर गेला लक्ष्मण. दोघांबरोबर गेली सीता. मग राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. पहिलं जातं ज्ञान, त्याच्या मागे येतं वैराग्य. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगनेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय कधी टिकू शकत नाही. मग पहिले गेली राम. बरं, सीता सोडवली कोणी? बॉम्बला हनुमंतानं. आणि पळवली कोणी? रावणानं. मग माळकरी मंडळी उत्तर द्या आता. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल, हे वाक्य कोणाचे? जनक राजा. सावध राहायचं बरं का, परत गोठाळ नाही करायचा, तिथंच फिरायचं आपल्याला. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल, म्हणजे सीता जनकाची कोण आहे? सीता जनकाची मुलगी. आता जो धनुष्य उचलेल त्याला मी मुलगी देणार. मुलगी भंगार भंगाराला कोणाला देणार नाही, यडपटाला देणार नाही. ज्याच्यात घमेंट त्यानं यायचं, धनुष्य उचलायचं, मुलगी देणार. सगळे लोक आले धनुष्य उचलायला. पहिले लोक आलेले लोक सीता पाहायला आलते का धनुष्य? त्यांच्या डोक्यात काय होत? बारीक खाजवा डोकं. त्यांच्या डोक्यात होती सीता. धनुष्य तर आपण सहज उचलू, म्हणजे सीता आपल्याला मिळणार. या अपेक्षेनं आले होते का निरापेक्षेनं? अपेक्षेनं. मला सीता मिळणार. सगळे आले आणि धनुष्य पाहिलं. निमे म्हणले सीता नको का? जगणारच नाही तर काय करता सीता उचलून? आपण धनुष्य उचलणार आणि आपण मारणार, म्हणजे हयती रांडकी होणार. हे झटे करण्यापेक्षा तू सीता तुला लकलाप, आम्हाला नको. निमे राजे जनका स्वयंवरातून चालले. जनकानं त्यांना विचारलं का चाललंय? ते म्हणले पाहायला आलतो. सीता नको आम्हाला, फक्त धनुष्य पाहिला आम्ही. कारण त्यांनी कॅपॅसिटी ओळखली, आपल्याच्यानं सीता मिळू शकत नाही. पण या पठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणाला? रावणाला. आणि रावणाला आमंत्रण नव्हतं पण आलाच. आणि तुमच्या माझ्या शरीरात, सगळ्यांच्या शरीरात आमंत्रण नाही पण आला, त्या रावणाचं नाव आहे अहंकार. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात काय आहे? रावण. रावण अहंकार. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला. सुनमाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला काग जप्तीची नोटीस आली. तिला मी कष्ट करते, याचा काय झाला? अहंकार. दोन भाऊ आईले निघले, थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी? जीसीपी धाकट्या मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय, एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणलं पाहतो, पण अंडर पॅन्ट पिळू दे ना, गा राखलं मी. काय झाला तिला? ग. आता ऐका, त्या ग रांग राक्षसाचं नाव काय? रावण. आणि तो रावण आला, पण इथं शब्द लय बारीक बारीक आहे बरं का, गोष्टी नुसत्या पाठ नाही करायच्या. रावण आला आणि रावण जनकाला म्हणतो का रे, एवढं मोठं स्वयंवर मांडलं, मला आमंत्रण का नाही? का नाही? का हा शब्द सुद्धा परत अहंकाराचे का नाही? जनक हुशार होता. जनकानं सांगले याला ए, जनकानं काय? जनकानं सांगले याला काय झालंय? अहंकार. मग जनकानं एकच उत्तर दिलं, रावणा तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या सम्राटाला धनुष्य उचलायला बोलवलं म्हणजे तुझा अपमान आहे. बिघडला ना रावण, फुगलं रावण. दोन माणसांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. एक आईबापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. कोणापेक्षाही मोठे व्हा तुम्ही, कोणापेक्षा व्हा, पण आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही. ए, आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. महिला म्हणलं तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना उलटवून सांगायचं मी त्यांच्यात आहे. असं नाही म्हणायचं ते माझ्यात आहे. तुम्हाला ती फुगिरीपणाची सवय लागली माझ्यात असं भुकायचं नाही. मी त्यांच्यात आहे. का? विहीर त्यांचे, जमीन त्यांचे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचा आहे. फक्त मी त्याला ये संटो असल्यामुळे तो माझं सोडून कोणाचं ऐकत नाही. दोघांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. हे आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं नाही. थोडं वाजवते यायला लागलं का ते म्हणते आमच्या गुरुलाच बोल येत नव्हती. थोडं गाता यायला लागलं का ते म्हणतो गुरु माया पुढे वाजितच नव्हता. अशा भंगारगापणा आहे आणायचं. गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. मरगा काय नाही मारा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. हिशोब काढा बरं का शाळेतले पोरं. 80,000 बायका
आणि 1,00,000 पोर कि झाली 81, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात मोबाईल मध्ये घेऊन जा बरं का उदाहरण घरी रोज ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होत आणि त्यानं इंद्र जिंकल्यामुळं त्याचं पहिलं नाव पडलं होतं इंद्रजित. रावणाला एक भाऊ होता, त्याचं नाव बिभीषण होत. इतका हुशार माणूस होता तो बिभीषण. त्यानं बसल्या बसल्या विचार केला एक दिवस, आपल्याला रावण कधीच आटपणार नाही. आपण एक आयडिया केली, तर जर रामाची रावणाची लावून दिली तर जिंकलो आपण. मी भावंत की पहिलेपासून मारा उगाच भुका त्यात लोक नाही ते पहिले. मग हे फक्त आडनाव बदलून जन्माला आलेत, नाही तर तुळी तीच आहे. ऐका, त्या इंद्रजिताने काय केलं महाराज, डायरेक्ट रामाला रावणाला रामाला जाऊन गाठवलं. ते मध्ये थांबला नाही कधी, कच्चा नव्हता तो. त्यावेळेला रामाला एकच वाक्य सांगितलं, तुझ्या आयुष्यात तुला सीता मिळणार नाही, सीता रावणाच्या ताब्यात आहे, सीता तुला मिळणार नाही. मग तुला काय करावं लागेल, तो रावण मारायच्या भानगडीत पड नको, पहिला इंद्रजित मिळाला पाहिजे. काय विचार आहेत महाराज. सुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पाहता काय मॅक सुलत्यानं, आणि त्या सुलत्याचं नाव बिभीषण, मारायचा कोण इंद्रजित. पण त्यानं एक दम दिला त्याला, इंद्रजित मारायचा पण त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा, तो इंद्रजिताचा जो हात आहे त्यानं 16 वेळा इंद्रजिंक केले. त्या हाताला असं वरदान आहे, जर इंद्रजिताच्या हातात कधी बाण आला आणि त्यानं जर बाण लावला तर समोरचा माणूस जगू शकत नाही. तू फक्त एक कर रामा, मार इंद्रजित, फक्त एक करायचं, त्याच्या हातात बाण येता कामा नाही. काय बोलायचंय महाराज, इंद्रजितानं भात्यात खाली माग हात घातला आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून उडाला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिता त्यात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात अंगणात पडला, दीड भूकंपासारखा आवाज झाला आणि इंद्रजिताचा हात अंगणात जाऊन पडला.